आज आपण संभाव्यता या प्रकरणातील नमुना अवकाश म्हणजे काय तसेच नमुना अवकाशातील घटकांची संख्या कशी निघाली हे अभ्यासणार आहोत. तसेच त्यावरील उदाहरण देखील अभ्यासणार आहोत. तर सर्वात आधी नमुना अवकाश म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, नमुना अवकाश म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगातील शक्य त्या सर्व निष्पत्तींचा संच म्हणजे त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश होय. नमुना अवकाश दाखवण्यासाठी मोठ्या अक्षरातील एस किंवा ओमेगा या चिन्हाचा वापर नमुना अवकाश दर्शवण्यासाठी आपण करतो. आता आपण बघणार आहोत नमुना अवकाशातील घटकांची संख्या. आता नमुना अवकाशातील घटकांची संख्या नेमकी कशी लिहायची ते आपण बघणार आहोत. समजा माझ्याकडे एक नमुना अवकाश आहे एस आणि त्या नमुना अवकाशात घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. आणि आपल्याला या नमुना अवकाशातील घटकांची संख्या जर लिहायची असेल दर्शवली जाते आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या. अशा रीतीने आपण नमुना अवकाश आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या कशी लिहिली जाते ते पाहिले. आता यावर आधारित आपण एक उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक एक नाणे फेकले. हा एक यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे. या प्रयोगाचा आपल्याला नमुना अवकाश तयार करायचा आहे आणि त्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या देखील लिहायची. तर यासाठी आपण एस बरोबर मेहनती कंसात. आता आपण एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाची आधी निष्पत्ती शोधूया. एक नाणे फेकणे या प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती येतील, एक एच आणि दुसरा टी. म्हणून एच स्वरूपयोगात टी हा झाला या एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश. तर याच्यातील नमुना अवकाशातील घटकांची संख्या जर शोधायची झाली तर या दोनच घटक आहे म्हणून बरोबर. तसेच आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला आता दुसरा एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे तो म्हणजे एक नाणे दोन नाणे फेकले असतात. आता दोन नाणी जर आपण एकाच वेळेस फेकली तर या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश तयार करण्यासाठी आधी आपल्याला या यादृच्छिक प्रयोगाची निष्पत्ती शोधावी लागते. तर या यादृच्छिक प्रयोगाच्या निष्पत्ती घेतात एच एच टी टी एच टी आणि टी एच असे एकूण चार निष्पत्ती आहेत. त्यांचा संच तयार केला तो म्हणजे नमुना अवकाश. आणि नमुना घटकात नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहायची झाली तर 1, 2, 3, 4 घटक आहेत. म्हणून बरोबर 4. अशा रीतीने आपण आज नमुना अवकाश म्हणजे काय, नमुना अवकाशातील घटकांची संख्या कशी लिहावी त्यावर आधारित दोन उदाहरणांचा अभ्यास केला.